नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी राज्यशास्त्र इयत्ता 12 या विषयामधील प्रकरण क्रमांक 1 1991 नंतरचे जग याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाची थोडक्यात प्रस्तावना पाहिलेली आहे. शिवाय शीत युद्धोत्तर कालखंडामधील असणाऱ्या घटना आणि घडामोडीचा आढावा आपल्याला काही जगामध्ये घडलेल्या परिणामावरून दिसून येतो. याचे जे मुख्य घटक आहेत यांचीही माहिती आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये पहिला परिणाम आपल्याला दिसून येतो तो म्हणजे शीत युद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. दुसरा परिणाम आहे एकध्रुवीयतेचा उदय. तिसरा परिणाम मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. याचबरोबर चौथा घटक दहशतवाद आणि पाचवा आहे परिणाम म्हणजे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. या प्रमुख परिणामांपैकी पहिला जो परिणाम आहे शीत युद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय हा कशा प्रकारे घडला याविषयीची आपल्याला या ठिकाणी थोडक्यात माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. पहिला परिणाम आपल्याला या 1991 नंतरच्या कालखंडामधला जो आहे तो म्हणजे शीत युद्धाचा शेवट झालेला आहे आणि नव्या राष्ट्रांचा उदय झालेला आहे. काय म्हटलंय पहा, या ठिकाणी 1989 मधील पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये दोन महत्वाचे प्रवाह आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलेलं आहे 1989 मध्ये काय झालेलं आहे, पश्चिम आणि पूर्व जर्मनीमध्ये असणारी जी भिंत होती बर्लिनची भिंत ती त्या ठिकाणी काढण्यात आली आणि त्यामुळे साहजिकच या क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये दोन महत्वाचे प्रवाह आढळतात. पहिला प्रवाह स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह आणि दुसरा म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त. बघा, जगामध्ये ज्यावेळेस शीत युद्धाचा शेवट झाला किंवा 1989 नंतर जी युरोपात क्रांती घडली त्यामध्ये दोन महत्वाचे प्रवाह आढळतात. पहिला आहे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह आणि दुसरं काय झालेलं आहे, द्विध्रुवीयतेचा अस्त. याचाच अर्थ काय की आपण पाहिलं दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये खऱ्या अर्थाने अमेरिकावादी गट आणि सोव्हिएत रशियावादी गट असे दोन गट निर्माण झालेले होते, दोन महासत्तांच्या आधिपत्याखाली असणारे. म्हणून तो द्विध्रुवीयता निर्माण झालेली होती. या द्विध्रुवीयतेचा अस्त होण्यास सुरुवात झालेली आपल्या या ठिकाणी दिसून येते किंवा अस्त झालेला आहे. त्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्ता अस्तित्वात असल्यामुळे द्विध्रुवीयता अबाधित होती. म्हणजे जोपर्यंत शीत युद्ध चालू होतं, जोपर्यंत पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी यांच्यामध्ये एक प्रकारे बर्लिनची भिंत उभी होती तोपर्यंत जग जे आहे ते एक प्रकारे दोन मतप्रवाहामध्ये विभागलेलं होतं. म्हणजेच द्विध्रुवीयता जी आहे ती अबाधित होती. सत्तेच्या या दोन केंद्रामध्ये जग विभाजित झालं होतं. सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे एक महासत्ता लोप पावली आणि जगामध्ये द्विध्रुवीयता जी आहे ती नष्ट झाली. सोव्हिएत रशियामध्ये जसं विघटनाला सुरुवात झाली तसं एक सत्ता जी आहे ती लोप पावली. म्हणजे सोव्हिएत रशिया जी दुसरी द्विध्रुवीयतेमधली दुसरी सत्ता होती ही लोप पावली आणि त्यामुळे जगामध्ये द्विध्रुवीयता जी आहे ती नष्ट झालेली आपल्याला दिसून येते. याचबरोबर पूर्व युरोपीय राज्यांमधील क्रांती ही देखील मध्यम वर्गाच्या वाढत्या अपेक्षांमधून निर्माण झाली होती. अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच सोव्हिएत प्रणित साम्यवादी शासनाविरुद्ध त्यांनी उठाव केला. तेथे स्वतंत्र लोकशाही राज्य उदयास आली. सोव्हिएत रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील या ठिकाणी चळवळी उदयास आलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी जगामध्ये द्विध्रुवीयता म्हणजेच सोव्हिएत रशिया आणि अमेरिकावादी असे दोन विभाग किंवा गट पडलेले होते त्यामध्ये अमेरिकेकडे भांडवलशाही लोकशाही होती किंवा ती विचारसरणी होती आणि सोव्हिएत रशियाकडे साम्यवादी विचारसरणी होती.
लोकशाहीमध्ये स्वयंनिर्णय तत्व जे आहे त्याचं पालन केलं जात होतं. साम्यवादामध्ये मात्र व्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा देशहिताला महत्व दिलं जात होतं. आणि साहजिकच अगदी आपण जर्मनीमधलं उदाहरण पाहू शकता, पश्चिम जर्मनी ही हळूहळू विकसित होत गेली दिसून येते. त्या मानाने त्या कालखंडामध्ये पूर्व जर्मनीमध्ये मात्र व्यक्ती स्वातंत्र्य जास्त नसल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी तो भाग तुलनेने मागे राहिला होता. परिणाम तर आपल्याला माहिती आहे की या पूर्व जर्मनीमधले लोक पश्चिम जर्मनीकडे जायचे ते जाऊ नये म्हणून बर्लिनची भिंत उभा केलेली होती. हळूहळू तोही कालखंड गेला आणि त्यानंतर स्वयंनिर्णयाचं तत्व असेल किंवा लोकशाही विचार असेल, लोकांचं स्वातंत्र्य असेल, यामुळे अनेक चळवळी उदयास आल्या आणि त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनी अधिक स्वायत्ततेसाठी आग्रह धरून कालांतराने स्वातंत्र्याची मागणी केलेली दिसून येते. याच दरम्यान विविध प्रदेशातील लोकसमूहाच्या वांशिक अस्मिता ज्या आहेत त्या प्रबळ होऊ लागल्या होत्या. त्यामुळे वांशिक अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्र यांची निर्मिती जी आहे तिच्याही मागण्या होऊ लागलेल्या आहेत. याची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहेत. विशेषतः पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे ते युरोपमधील नवीन राष्ट्र खालीलप्रमाणे या लोकसमूहाच्या वांशिक अस्मिता ज्या आहेत या अस्मिता प्रबळ झाल्यामुळे कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्र निर्माण झालेली आहेत त्याचं युरोपामधले या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. पहा, चेकोस्लोव्हाकियाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झालं. त्यानंतर युगोस्लोव्हियाचे विघटन होऊन क्रोशिया, स्लोवेनिया, सर्बिया, बोस्निया, हर्झेगोविना, उत्तर मेसिडोनिया, मॉन्टेनिग्रो ही राष्ट्र जी आहेत ती उदयास आलेली आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आपण युरोप खंडाचा जर हा भाग पाहिला तर या ठिकाणी ही अनेक राज्य जी आहेत ती आपल्याला दिसून येतील. तसे या ठिकाणी पहा, हा सर्बिया आहे किंवा या ठिकाणी स्लोवाविया आहे, या ठिकाणी चेक गणराज्य आहे. म्हणजेच जे युरोपमध्ये वेगवेगळे राज्य निर्माण झालेले आहेत किंवा नवीन राज्य निर्माण झालेले आहेत ते राज्य या नकाशामध्ये आपल्याला पाहता येऊ शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा बदल जो आहे किंवा जे नवीन इतर राज्य निर्माण झालेले आहेत त्यातला दुसरा मुद्दा, सोवियत रशियाच्या विघटनातून काही नवी राष्ट्रे अस्तित्वात आलेली आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत. आता या ठिकाणी पहा, सोवियत रशियामधील पूर्वीचे देश आणि जे नंतर काय झालेले आहेत वेगळे झालेले आहेत किंवा नवीन राष्ट्र या सोवियत रशियामधून निर्माण झालेले आहेत त्यांचा हा या ठिकाणी नकाशा दिलेला आहे. कुठले कुठले राष्ट्र या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत पहा, पूर्वीच्या सोवियत रशियामधून आर्मेनिया, त्यानंतर आर्मेनिया या ठिकाणी दिलेला आहे पहा, त्यानंतर मॉल्डेव्हा, इस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया या ठिकाणी पहा, इस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, त्यानंतर जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकस्तान आणि रशिया. म्हणजे या संपूर्ण प्रदेशाचा मिळून पूर्वीचा जो सोवियत रशिया होता त्याचं नंतर हळूहळू विघटन झाल्यामुळे काय झालं तर ही वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्र निर्माण झाली ज्यामध्ये मूळच्या सोवियत रशियामधून हे अनेक प्रदेश किंवा देश जे आहेत ते वेगळे झाले, राष्ट्र वेगळे झाले आणि रशिया फक्त शिल्लक राहिला. जे पूर्वी सोवियत रशिया होता त्यामधून हे वेगवेगळे देश गेल्यानंतर रशिया आणि इतर देश अशा प्रकारे सोवियत रशियाचं विघटन या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याचबरोबर स्वशासनाच्या हक्कावर आधारलेले वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राज्याची निर्मितीचा प्रवाह जो आहे तोही जगाच्या इतर भागामध्ये दिसून आलेला आपल्याला दिसून येतो. काही नवे देश जे आहेत ते स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आलेले, ज्यामध्ये इंडोनेशियापासून स्वातंत्र्य मिळालं पूर्व तिमोर, त्यानंतर इथोपियापासून स्वातंत्र्य इरिट्रिया, त्यानंतर सुदानपासून स्वातंत्र्य मिळालं दक्षिण सुदान. म्हणजेच या ठिकाणी स्वशासनाच्या हक्कावर आधारलेला वांशिक राष्ट्रवाद जो आहे त्यामुळे एखाद्या राष्ट्रामधून दुसरा जो घटक आहे किंवा दुसरा जो वांशिक राष्ट्रवादाचा घटक आहे तो वेगळा होऊन नवीन राष्ट्र या ठिकाणी निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. आजही जर आपण जगामध्ये पाहिलं तर वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या ज्या आहेत त्या आजही होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. जसं कॅटलोनिया
युरोपमधल्या स्पेन पासून त्याला स्वातंत्र्य हवं आहे. त्यानंतर कोसोवो हाही युरोपमधला प्रदेश आहे जो सर्बिया या देशापासून त्याला स्वातंत्र्य हवे आहे. या कोसोवोला युरोपातील अनेक देश काही देशांनी कोसोवोचं स्वातंत्र्य जे आहे ते मान्य केलं आणि त्या देशाचा दर्जा देण्याचं मान्य केलेलं आहे किंवा दर्जा मान्य केला आहे त्याचा. याचबरोबर रशियापासून स्वातंत्र्य हवं असलेला आणखी एक प्रदेश आहे तो म्हणजे चेचन्या. यालाही या ठिकाणी रशियापासून स्वातंत्र्य हवे आहे. थोडक्यात आजही वांशिक राष्ट्रावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या ज्या होत आहेत त्यातून हे वेगवेगळे राष्ट्र जे आहेत ते निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबूया.